शेतकऱ्यांसाठी 14 जानेवारीच्या आजच्या ठळक बातम्या। शेतकरी मित्रांनो, जानेवारीनंतर कापसाची आवक होणार कमी, दरात सुधारणा होण्याचा अभ्यासकाने दिला अंदाज। शेतकरी मित्रांसाठी थोडासा दिलासादायक बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसापासून कापसाचे बाजारभाव हे दबावत होते, आता जानेवारीनंतर कापसाच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी संक्रांत होणार गोड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली यांनी सर्वात मोठी आनंदाची बातमी अखेर। त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे, अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे, आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो। आणि मला आठवतंय की ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालंय तिकडे अग्रिम 25% संजय बरोबर आहे ना, अग्रिम संजय राठोड अग्रिम आपण 25% रक्कम देखील द्यायला सुरुवात केली। मुख्यमंत्री म्हणतात राज्यातील शेतकऱ्यांना 44,000 कोटी रुपयांची मदत। बुलढाणा जिल्ह्यातील 25,000 शेतकरी किसान सन्मानपासून वंचित, केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा। चाकुरात अग्रिम पीक विम्याची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी। शेतीमालाला योग्य भाव द्या, शेतकऱ्यांना केला रास्ता रोको, अनेक दिवसापासून शेतीमालाला भाव नसल्यामुळे। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नाशिकला आले पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची निराशा करून गेले, भारत दिगुळे साहेर। लासलगाव इंचूर आज लाल कांद्याला बाजारभाव मिळाला 1941 रुपये प्रतिक्विंटल।